इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक तीन पृथ्वीवरील सजीव। या पाठात आपण तीन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। एक, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली। दोन, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली। आणि तीन, पृथ्वीवरील प्राणीसृष्टी। मुद्दा क्रमांक एक, पृथ्वीची उत्पत्ती। आपल्या सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात। उदाहरणार्थ, आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती कशी घडली आणि केव्हा घडली। ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली। ती बदललेली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले, याचं उत्तर काय आहे। शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरनेस आणि नेपच्यून। मुद्दा पुढचा, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। या सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे, म्हणजे सूर्यमालेत जे 8 ग्रह आहेत त्यांपैकी फक्त पृथ्वी या ग्रहावर सजीवसृष्टी आहे आणि बाकीच्या 7 ग्रहावर कसल्याही प्रकारची सजीवसृष्टी नाही। पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यास जवळपास 80 कोटी वर्ष लागली। म्हणजे पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस म्हणजे वायूतून द्रव आणि द्रवातून स्थायी रूपावस्था झाली आणि थंड झाल्यानंतर वातावरण तयार झाले आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे मोठमोठे खाचखळगे होते त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आणि त्यामध्ये जलाशयाची निर्मिती झाली। पण पृथ्वीच्या उत्पत्तीपासून हे जलाशय निर्माण व्हायला जवळपास 80 कोटी वर्षे लागली। असे मानले जाते की पाण्यामध्ये अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले, त्यांना आदिजीव या नावाने ओळखले जात। एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले। एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, त्यामुळेच त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात। त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। आता पृथ्वीवरील प्राणीसृष्टी, पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणीसृष्टीचा येथे आपण विचार करणार आहोत। प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत, प्राणी श्वासोच्छ्वास करतात, म्हणजे हवा आत घेणे, शुद्ध हवा शरीरात घेणे आणि अशुद्ध झालेली हवा बाहेर सोडणे त्याला श्वासोच्छ्वास असे म्हणतात। दोन, प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात। आणि तीन, काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिले जन्माला येतात। काही प्राणी जातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात, म्हणजेच जी प्राणी अंडी घालतात त्यांना अंडज म्हणतात आणि जी प्राणी पिलांना जन्म देतात त्यांना सस्तन प्राणी असे